क्रिकेट नाही व्हाट्सअप काही भी चालू मला म्हणजे त्यांचा एक शब्द माझ्या कानावर नाही ना माझं त्यांच्या कानावर नाही मन मोकळं म्हणजे नाहीच पुन्हा मी जीवाचं काय करीन त्यांना आधी काय वाटलं दादा ते मला मी बारीक बघते गाडीतून पण मला काही दादा ते दिसनच लवकर त्यांना वाटलं ते दारूचं ह्याच काहीतरी आलेत काही की साहेब हे केलं ना लपवलं दारूचं खोकं उचलून पाणी दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं ते कोण किरकळ ते कुणी गेलंय कवर माणूस कदर काही मला सांगा आज मला त्या जाऊ थोड्या वेळ बसलो होतो बर का बंद कर ना आज जाऊ काय म्हणलं मी पण तंटा मग ते अध्यक्ष नाही का त्यांच्या घरी गेलते मी म्हणलं खरं गेलं म्हणलं देवा शपथ घेते मग मी सरपंचाच्या घरी चालले होते एवढं म्हणजे त्यांच्याच इथं जायचं होतं एक तर सरपंच किंवा ते तंटा मग ते अध्यक्ष मला कुणाचा आधार नव्हता मग आई वडील येऊस तर माझी सोय लावा आई वडील येऊस तर मी कुठं जाणार आहे सांगा मी तिथून निघाले तरी मला इथपर्यंत येईन कशी द्या इतक्याच्या पुढे जाता येईन का एवढं लांब मला असं गॅरंटी तरी पाहिजे की इतक्या अंतरावर मी ह्या उजाडाच पोहोचन आणि तिथं मी सुरक्षित राहीन कशी येईन बरं मी किती कमाले बाई मला त्याची मुलगी पळून येऊ का तू पळून तू तिथे घरातून बाहेर पळून आले म्हणजे तुझ्या मागा लागते वाटात मारून टाकते ती म्हणते पळून जाते पळून जाते तू डोकं काय म्हणले मला तुझी राखण करावं लागून दरवाजा लावून बसावं लागतं आणि मी विश्वासाने सांगते मी कुठं जाणार नाही मला त्रास दिल्यावर मी कुठं बी जाईना नाही दिल्यावर कशी जाईन मी ते सरपंचाच्या घरी जाऊ का म्हणून ह्यांना आधी फोन केलता हे म्हणले जा तुझा जीव फोन केलता वाचवण्यासाठी जा म्हणले तरी आमचे भाऊ वाटायला आले म्हणले घरी चल मी म्हणलं नाही ते सुधरत नाहीत मला सरपंचाच्या घरी जायचंय ते काय म्हणले हिला दोन तीन वेळेस चल म्हणलं तरी तिथेच उभा राहिली मी म्हणलं कुणी सोय लागली नाही सासू म्हणलं साडी वर करून निघली होती साडी वर करून निघायला काही लागलंय वहितीला काय म्हणल्या आख्या गावात झालं की बाळाची बायको बस स्टँड वर गेली आणि साडी वर करून गेली साडी वर करून गेली तिची चड्डी दाबीन होई हे बोलणं नवऱ्याने कसं सांगितलं मॅडम आता मला जिवंत राहिलं ही पोरगी काय हाणू शकते हे कोणाला मला सांगा किती तुम्ही बघता त्याचा कालवा नाही नाही मग त्याच्यामुळे त्याला म्हणलं की बरं हाणलं होतस का म्हण बाई हिरा उत मला म्हण एवढं मारल्या आता ते मारल्याच्या नंतर ते बाहेर बी गेले गिन्यान नाही थोडंफार बरं का म्हणजे कसलं काही कळत नाही की मी बायकोला माझी आईच्या सांगून मारले म्हणून मग मारून गेला ही काय म्हणते तू मारले का नाही गांडीवला आता कसा मारी तू चार दिवसाला कसा मारी मग मारले तर शांत बसायचं ना मारून बाहेर मी मार खाल्लाय माझी मी भांडे बासणं कशी ते सगळं स्वयंपाक ते करते मग वरून टुमणं लावायचं पोलीस येते ना पुन्हा म्हणायचं जाऊन मारलं का नाही कसं मार कसं मारलं कसं चिचतोय तुला असं बोलायचं तुम्हाला गोडीने एकत्र राहू देत नाही आणि तो बाब कसा ऊस तोडू बाबो एवढं केलं त्या दिवशी आत्ती केलं बाहेर बी निघून द्यायला लगीला कशालाच नाही ते माव मावसू आले ते बरं का दुसरे त्यांना म्हणे मावशी म्हणा लगीला जायचंय मग ते म्हणते तिला जाऊ दे ना तुझ्या पाय पडते तू तरी कमून असलीस स्वतःच्या बहिणी सुद्धा तिला नाव ठेवायला लागलं ते तिला हे वाटतंय की मी हिला आता ताणते समजा त्रास देते तर ही पळून जाईन आणि एक तर पैसे दिलेले त्या लोकायला पुन्हा लोक भाऊकीचे जो लोक नाव उठते ना तो निघून गेल्यावर आता गावात काय होणार नाही का निघून गेली प्रेमाने राहिल्या हिला निघून जायची गरजच काय प्रेमाने वागवलं खाऊ मी माझ्या लेकाचं सुनात चांगलं होण्यासाठी किती मामा किती पैसे खर्च केले म्हणजे म्हणतात त्या पैसे खर्च केलेले ह्याच्यात मला काही सुख आहे का तुम्ही नीट सांभाळा मला ह्याच्यात सुख या पैसे खर्च केले म्हणते म्हणजे तुम्ही आम्ही म्हणते की हे आमच्या दोघांचं जमून देत नाही ही म्हणते ह्यांचं जमण्यासाठी मी किती पैसे खर्च केले किती खर्च केले लोकांना दाखवण्यासाठी लग्न केलं भाऊ किल्ला दाखवण्यासाठी आता काय म्हणल्या
तू नकोस पण इथं थांबू नका तमाशा घालू नका म्हणजे इज्जत घालू नका तुम्हाला बाहेर बी बसून दिलं नाही घरात तिकडं मेलं तरी कर हे मेलं तरी काही नाही पण बाहेर मला घरात मारल्यावर घरात आर्डर पण बाहेर बी मारल्यावर बाहेर आर्डर नाही काय म्हणतात केवढ्या ओरडती गागती किती मामा कडे नुसतं माझं एकच घर नाही गागती पुरगी गागती मारल्यावर गागन नाही तर काय होईन त्यांचे शब्द मला कळत नव्हते आधी म्हणजे ओरडती आता त्यांच्या गीतेला फोन जाते पुरगी नेहली म्हणते आता डायरेक्ट गीते मामा म्हणते तुम्ही तिला नीट सांभाळलं नसेल मग गेली ती आता आता गीते सांभाळ कशी शब्द आहे काय मिळते ऐकून जर थोडं थांबा आताच नाही एक दोन दिवस थांबा आजच नाही लावत त्याला गावात येईन तवा येईन तवा बघायचं ते नाही केलं तुम्हाला ते कशाला लावणार कारण त्याला माहिती हे त्रास देणार आहे असं ही बाई म्हणून अहो माय पण ना रात्रीचं झोपतो नका म्हणून हे करते दार कवा उघडते दार लावते पैशासाठी गीतेच्या मागे एके दिवशी बर का पैसे दे आम्ही वरतीला घरात झोपायला ऐकाना एका दिवशी वरतीला घरात झोपाय होतो तेव्हा मग जाऊ बाई पण नव्हत्या आमच्या घराला ना दरवाजा नव्हता पडदा होता आता ते कपाट लावले ते आले ते शाबूदाना दुईकडे आणलेला होता ते येणार होते म्हणून किराणा भरला होता अर्धा इकडे ठेवला होता अर्धा इकडे ठेवला होता इकडल्या किराण्यात बी शाबूदाना होता आणि इकडल्या बी पण संध्याकाळी 10 वाजता झोपल्याच्या नंतर मी काय म्हणलं ते कपाट ठुलंय का ते असं लावा म्हणलं निवांत झोपायला रोज असा पडदा लावलेला होता त्यांनी असं काय केलं इकडला शाबुदाना भिजू घालण्याऐवजी आमच्या घरात होता का झोपलो होत का त्या घरात आल्या फरफर असं कपाट ढकललं त्यांनी मी लटलट कापायले मी जाणून घेतलं हिचा स्वभाव असाय सोडून दिलं म्हणलं जाऊ द्या शाबुदान्याला दुसऱ्या दिवशी म्हणलं तुला कळतंय का तुला कळतंय का माझा शब्द एकच आरतुरं गेला त्यांनी तेवत धरून बसला काय म्हणलं म्हणजे मी आरतुरं नाही का बोलत तुला कळतंय का तुझी माय कशी करते तुझी माय कशी करते असं रागवायचं का मग मी काय म्हणलं इकडे शाबुदाना असताना इकडला नेहची काय गरज आहे या ते म्हणले माझी आई या तुला काय करायचं माझी आई मग आई म्हणून कोणा टायमाला यायचं का माझ्यात आई नाहीत ना त्या म्हणजे एकत्र साहेब आले चला